तर बघा इथे आम्ही आलो जेवायला हॉटेल वैभव म्हणजे छोटंसंच हॉटेल आहे. जेवण कसे आहे ते मी पुढे सांगू तुम्हाला, टेस्ट कशी आहे ती. बघा इथे आलो, ऑर्डर देऊन गेलेले हे जेवणाची चिकन थालीची. रात्रभर भरपूर पाऊस पडल्यामुळे ना बाजारात काही माणसंच नव्हती जास्त, त्यामुळे हॉटेल काही चालू नव्हते. इथे छोटंसं हॉटेल चालू होतं, त्यांना पहिले ऑर्डर देऊन गेले, आता मी जेवायला आलो आहे. चिकन थाली आमची आली. वडे आहेत, रस्सा आहे, सुकं चिकन, कांदा टोमॅटो. टेस्ट आम्ही तुम्हाला सांगतो. आता मी कट्ट्यावर जेवलो आणि रिक्षाने ना कट्ट्यावरून गोळवणला जाणार आहे. पण बाहेरचं काय शूट करता येणार नाही, कारण पावसातून बघा रिक्षाला दरवाजा लावलेला असतात. आता मी गोळवणला उतरलो आहे बघा. मला देते काके धडकवते. आणि काय राहिलं ब, थँक्यू भाऊ. चला हा ना सांगते. चला आई बॅग घेतलं का सगळ्या? चला चला थँक्यू. हा तसंच करा. कट्टा इकडे आला, कट्ट्यावर आम्ही इकडे आलो रिक्षाने आणि इथे आमचं घर आहे बघा. बापरे किती वर्षानंतर लास्ट ह्यांच्या सोबत आले विजया का. आई आणि टीनू ना खूप वर्षांनी गोळवणला आलेत. मी आणि मिस्टर ना 2 वर्षापूर्वी आलेलो इथे आणि 2 दिवस राहून गेलेलो. पाणी व किती आहे ओळखलं नसतं ओळखलं. तुम्हाला सरप्राईज द्यायचे. हे बघा घरी आम्ही आलो, बसलो आहे आणि हे दोन्ही दीर माझे आणि ती जाऊ बाई सासूबाईशी बोलत आहे. मी बघतो उंबाळायला उंबाळला गेल्या वर्षी एवढा उंबाळला नव्हता, पण या वर्षी जास्तच उंबाळला. आता 2-3 दिवस झाला पाऊस चांगला पडला. आजच पडला जास्त, घरी गेलो चहा वगैरे प्यालो थोडा बसलो ना. आता आम्ही ना चाललोय चुलत नंदेकडे वडाच्या पाटगावी, म्हणजे इथून 10-15 मिनिटं लागतात रिक्षाने. तिचे ना मिस्टर वारले तिला हाक मारायला. रिक्षाचा दरवाजा लावला ना बाहेरचं काय दिसणार नाही, म्हणून आता इथे रिक्षात बसणार आम्ही आणि डायरेक्ट नंदीच्या इथेच उतरणार.
पहिली तुमची रूम होती ना बाजू आई हा आई आम्ही आलो नंदीच्या घरी सांगते आत्याच्या घरी आलो आत्याच्या घरी आलो आम्ही त्यांचे शेहे बघा हे ना वडाचपाट गाव आहे आणि इकडे ना सगळं जंगल आहे आणि हे जंगलात ना ह्यांची दोनच घरं आहेत तावड्यांची हा अर्धा पाऊन तसा नाही कुठचं घर आहे मम्मी हेच ना ते दुसऱ्यांचं जंगलच आहे डोंगर आहे हा ना पूर्ण जंगल आहे इथे त्यांचा गोठा आहे माझा ना त्या साईडला तिकडे पण आता काय माहिती आहे की नाही डोक्याला पत्रा लागेल तिथे आहे ना गोठा तिकडे हा आहे ना ते आठवतो मला तेवढं जंगल आहे ना दुसरं नाव का अहू दुसरं ओमकार पुरा नाव सर हा ना नंदीचा नातू आहे व्यंकटेश याचे मम्मी पप्पा गेले शेतात संजू भाऊ इकडे बघ हँग हाय तर हाय हाय अरे वा जास्त टीव्ही लावून देऊ नका बंद करून टाका दे वेळ चालू आहे चल चला तू बाय मम्मी आणि आजी ना घरी काम करतात आणि मी आणि पप्पा बोललो चला जरा आजूबाजूला राऊंड मारून येऊया जरा फेरफटका मारूया मस्तपैकी आणि झाडं बिडं इथे एकदम हिरवंगार आहे वातावरण पाऊस पण मस्त पडतो आहे तर बोललो चला आपण जरा फिरून येऊ जंगल होतं तिकडे घर होतं तरी का बरं चप्पल घेतली ते काय चालणार होती मी कलर्स बिलर छान केलं काय नारळाची झाड आहेत बघा भारी ही आपली आहेत ना पप्पा काय होय होय चिवारणी इथे ना इथे रतांब्याची पण झाड होती माहिती आता हे सगळं कमी झालं काय काजीची बाग केली तुम्ही होय नवीन बांधलंय वाटतं
पुन्हा चेंज झालं कारण इकडे होय. समोर जंगल बघा किती आहे. आज खूप पाऊस पडला त्यामुळे पाणी पण एकदम फ्लोईंग आहे. एकदम वाहत आहे जोरात. कुठची? हा इकडे ना. चिकल आहे ते. पप्पांचं मूळ गाव. चला आपली बावडी पण बघून येऊया. चौमती घर आहे. केवढी भरली आहे बघा. बघू शकता आमची जुन्या घराची इथली बावडी. गव्हर्नमेंटची आहे. आधी पण याच्यामध्ये खूप पाणी असायचं. झाड बीड किती छान आहे. हे माझ्या पप्पांचं गाव मूळ गाव. बावडी तर खरंच मस्त भरली. खूप खोल पण आहे ही. होय होय इथे चिंच चिंचचं झाड आहे. आम्ही चिंचे लहान असताना चिंचेचे गोळे बनवायचो. जमा करायचो त्यांना सुकवायचो आणि मग खायचो. आणि ते हा ही काजी हे काजीचं झाड ते इथे झोपाळा बांधायचो. आठवतो पप्पा झोपाळा तो? सगळ्या आमच्या जुन्या आठवणी जुन्या आठवणीला उधाळा देतो. हे वाला का आहे काजूचं झाड. एवढं मोठं काजूचं झाड ते आता वाकलंय जरा. ह्या फांदीला मी झोपाळा बांधायची इथे. बाय आमची बरं नाही बिचारे. मागे पडली ना तर ते ऑपरेशन केलं पण एवढी ठीक नाही झाली. पाय दाखवत होतो तो काही सुजलो. हा पाय लय सुजला तिचा बघा. हा बघा ना त्यामुळे तिला चालता नाही येतं. आता मस्त होते आमच्या आई किती काम करायची. तिलाच बघायला आम्ही आलो गोळवणला. हो बाय मुंबईक असता मालाडला पण आता हैर होता ते ऐक बरं नाही म्हणून भावजी आणि ती. आमची वळी तिथे काका काय करतायत? काय काका ओळखलं का? मटन साफ करतात. काका न्यूज बघतात. मम्मी पीठ मळते. हो चिकन आहे आज आमच्याकडे. चिकन बरोबर चपात्या करतो. ही काकीची मांजर आहे. पाऊस ना धो धो कोसळतच आहे आणि पीठ मळता मळताच लाईट गेली त्यामुळे ना मी पुढचं काही शूट केलंच नाही. आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण गावच्या आमच्या गोळवणच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.